नमस्कार, मी संतोष यशवंत पवार, राहणार संतपाणी, तालुका जावली, जिल्हा सातारा। मला उद्या दिनांक 26 जानेवारी 2022 मी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारीलयासमोर आत्मदहन करणार आहे आणि ते आत्मदहन करण्यास मला जिल्हा प्रशासनाने प्रवृत्त केले आहे। मी गेले 2021 पासून जातीच्या दाखल्यासाठी प्रयत्न करत आहे, जातीचा दाखला मिळण्यासाठी। पण मला प्रत्येक वेळी वेगवेगळी क्युरी काढून पानसाहेबांनी वेगवेगळी क्युरी काढून प्रकरण निकाली काढण्यात आलं आणि प्रत्येक क्युरीला मी त्यांच्याकडे माझं उत्तर आहे आणि सर्व कागदपत्र मी माझ्या अर्जासोबत जोडलेले असताना सुद्धा त्यांनी प्रकरण निकाली काढलं कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता। आणि शासनाचे जीआरला जे कागदपत्रांची आवश्यकता आहे जीआरनुसार, त्या प्रत्येक कागदपत्र मी माझ्या अर्जासोबत जोडलेले असताना सुद्धा यांनी माझे प्रकरण निकाली काढण्यात आलं आणि मला त्यांनी सांगितलं जात पडताळणी विभागाकडे तुम्ही जावा। जात पडताळणी विभागाकडे गेल्यानंतर त्यांनी 3 महिने लावले फक्त हे सांगण्यासाठी की आम्हाला याचा अधिकार नाहीये। मग अधिकार यांना जर नसेल तर मला त्याच्याकडे पाठवण्याचं कारण काय? आणि फक्त हे सांगण्यासाठी 3 महिने ते घालवतात। माझ्या पाल्याचे 1 वर्ष वाया गेलं शिक्षणाचं आणि मला हे प्रवृत्त करतायत आत्मदहन करण्यासाठी आणि मला हे मान्य नसल्यामुळे मी 26 जानेवारी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन राहील। कारण प्रत्येक क्युरी त्यांनी जी काढलेली असताना माझ्या जवळ जे पुरावे आहेत त्या पुराव्याची शहानिशा न करता हा त्यांनी निर्णय घेतला आहे। माझं म्हणणं असं नाहीये की माझं जर पुरावे नसतील माझ्याकडे तरी तुम्ही दाखला द्यावा असं माझं म्हणणं नाहीये। पण माझ्याकडे पुरावे असताना सुद्धा तुम्ही माझं प्रकरण निकालात करताय जाणून बुजून हेतू परस्पर असं माझं प्रकरण निकाली काढण्यात आलं। जिल्हाधिकारी साहेबांकडे गेलेलं असताना त्यांनी मला असं सांगितलं की मी हिअरिंग लावतो, समोरासमोर जे काय असतील ते तुम्ही विषय बोलून घ्या। पण असं असताना सुद्धा उपजिल्हाधिकारी अवटे साहेबांनी हे प्रकरण निकाली काढलं आणि अशा प्रकारे मला वेटीस धरलं। गेले 1.5 वर्षापासून मी या जातीच्या दाखल्यासाठी हेलपाडे घालतोय आणि हे सर्व असताना सुद्धा माझ्याजवळ सर्व पुरावे, कायदेशीर सर्व पुरावे असताना सुद्धा मला हे दाखला जाणून बुजून देत नाहीत आणि मला यासाठी माझा मोठा मुलगा नोकरीच्या शोधात असताना त्याचा बाईकवरती ऍक्सिडेंट होऊन तो मृत्यूमुखी पडला आणि हा मुलगा सुद्धा आता नोकरीच्या शोधात त्याला जर असं आणि हा मुलगा सुद्धा आता नोकरीच्या शोधात त्याला जर असं फिरायला लागलं जर काय त्याचं जास्त कमी झालं त्याने सुद्धा 1-2 वेळा प्रयत्न केला आत्महत्या करण्याचा आणि हे मला सहन होण्यापलीकडचे आहे। आणि हे सर्व असताना माझ्या डोळ्यादेखत हे जर घडत असेल तर माझा काही उपयोग नाही, मला माझ्या जगण्यात कोणताही अर्थ नाहीये आणि मला हे कोणताही प्रकार हा सहन होण्यापलीकडचा आहे। त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मला कोणी शोधण्याचा प्रयत्न करू नये। मी अज्ञातस्थळी आहे, माझा मोबाईल सुद्धा मी स्विच ऑफ करून ठेवलेला आहे। मला जे काय माझं म्हणणं आहे ते उद्या सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी साहेबांसमोर, प्रांत अधिकारी साहेबांसमोर माझं म्हणणं मी मांडेल आणि जर मला ते मान्य असेल तर त्यांनी सांगावं, त्यांचे जे काही नियम असतील ते त्यांनी मला समोरासमोर सांगावे। माझ्या ज्या माझे कागदपत्र आहेत ते सर्व मी त्यांना दाखवतो आणि तरी सुद्धा जर ते अशा प्रकारचा मला निर्णय घेण्यास जर भाग पाडत असतील तर मी उद्या 100% सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारीलयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला लोकांचा प्रतिसाद हवा आहे या गोष्टीसाठी। कारण माझ्यासारखे गोरगरीब जर असे होरपळून जात असतील तर एकाचा जीव गेला तरी काही हरकत नाही, माझा जीव गेला तरी चालेल आणि उद्या सकाळी मी जरूर आत्मदहन करणार आहे आणि यासाठी सर्वस्वी जबाबदार प्रांत अधिकारी साहेब असतील। कारण त्यांनी जाणून बुजून हे परस्पर हे निर्णय घेतलेत आणि प्रत्येक वेळी मला वेटीस धरले कारण नसताना सुद्धा, माझ्याकडे सर्व पुरावे असताना सुद्धा मला ते दाखला देत नाहीत। विनाकारण माझं 1-1.5 वर्ष वाया घालवलं, पाल्याचं 1 वर्ष वाया घालवलं आणि हे मला कोणतीही सहन होण्यापलीकडचे आहे आणि त्यासाठी मी उद्या आत्मदहन करणार आहे। नमस्कार।